नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी शक 1942 गीता जयंती आणि नाताळ। मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे वेलापूर उन्नत मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्यास नकार देणाऱ्या शिवसेनेच्या अकलेचे दिवाळे निरंजन डावखरे। आणि शेतकरी आठवडा बाजार पुन्हा येत्या रविवारपासून सुरू। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वेलापूर उन्नत मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली काटई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग करून सुरुवात करण्यात आली। यावेळी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली ही शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत। तर या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे। सध्या ऐरोली आणि मुंब्रा या दोन्ही बाजूंकडून या मार्गावरील टनेलचं काम वेगात सुरू आहे। त्याशिवाय ऐरोली काटई मार्गाच्या पुढे वाय जंक्शन ब्रिजचं कामही सुरू आहे। शिळफाटा उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असून लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला देखील सुरुवात होईल। पूर्व मुक्त मार्ग ज्या पद्धतीने मुंबई ते ठाणे शहरांना जोडतो तसाच हा ठाणे बेलापूर एलिव्हेटेड फ्री वे असेल। त्यामुळे भविष्यात या भागात वाढणारी लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यांची गरज लक्षात घेता हा मार्ग वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं। या मार्गाचं काम येत्या 1.5 वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर ऐरोली आणि काटई यातील अंतर कमी झाल्याने या भागातील वाहतूक अधिक गतिमान होईल। यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात डोंबिवली नजीक फ्लायओव्हर होणार असल्याने तसंच शिळफाटा येथे ओव्हरब्रिज आणि अंडरपास येणार असल्याने भविष्यात या भागात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल। तसंच कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरपर्यंतच्या रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। ऐरोली काटई बोगद्याची लांबी 168 किलोमीटर इतकी असून बोगद्याच्या दोन्ही मार्गिका प्रत्येकी 3 अशा 6 पदरी असणार आहेत। बोगद्यात दोन्ही बाजूला डागडुजीच्या कामासाठी 1 रेफ्यूज लेन देखील असणार आहे। याशिवाय या बोगद्यातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी एक्झॉस्ट फॅन, CCTV यंत्रणा आणि उच्च प्रतीची अग्निशमन यंत्रणा देखील असणार आहे। कल्याण ग्रोथ सेंटर आणि विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे भविष्यात हा मार्ग या परिसराचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरू शकेल अशी अपेक्षाही श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्यास नकार देणाऱ्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत अशी कठोर टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। एकीकडे केंद्र सरकारकडे मदत मागायची आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पांना मोठ्या आविर्भावात परवानगी नाकारायची या प्रकारातून शिवसेना नेत्यांचे भोंगळ धोरण स्पष्ट होत आहे असं आमदार डावखरे यांनी म्हटलं आहे।
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अवघी काही हेक्टर जागेची महापालिकेकडे मागणी करण्यात आली आहे, मात्र ती देण्यास टाळाटाळ केली जाते. एकीकडे मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे आरे कारशेड मधील सुरू असलेलं काम थांबवून नव्या कारशेडचा अट्टहास करायचा, तर दुसरीकडे ठाण्यात बुलेट प्रकल्पासाठी जागा नाकारायची, मात्र ठाण्यातील बस सेवेसाठी केंद्र सरकारकडे निधी मागायचा. अशा उलटसुलट कसरती केवळ शिवसेनाच करू शकते. सध्या विरोधासाठी विरोध हा एकमेव कार्यक्रम शिवसेनेपुढे दिसतोय. विकास प्रकल्पांना विरोध करून आपण मुंबई ठाण्याला कोठे नेत आहोत याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र सरकारने ठाणे महापालिकेला 196 कोटी रुपये निधी दिला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पांची स्थिती काय आहे याविषयी शिवसेनेने उत्तर द्यावे. हा पैसा कसा वाया गेला याची माहिती सामान्य जनतेला देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही आमदार डावखरे यांनी दिले आहे. महापालिकेतील वेबिनार सर्वसाधारण सभेत भाजपाला विरोध करण्याची संधीही न देता प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला, मात्र त्याबाबत प्रसारमाध्यमांपुढे खोटी बतावणी करून शिवसेना काय साध्य करीत आहे असा सवाल डावखरे यांनी केला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे येथील पाटलीपाडा भागात माझी आई शाळेच्या परिसरात संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार पुन्हा सुरू केला जाणार आहे. येत्या बळीराजाचा भाजीपाला आणि फळांचे पूजन करून अभिनव पद्धतीने बाजाराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती शेतकरी बाजाराचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी दिली. पणन मंडळ आणि संस्कार संस्थेतर्फे गेली 4 वर्षे ठाण्यात विविध ठिकाणी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शेतकरी आठवडा बाजार आयोजित केले जात आहेत, मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेले 9 महिने हे बाजार बंद ठेवण्यात आले होते. हा केवळ बाजार नसून शेतकरी आणि ग्राहक यांना थेट फायदा देणारी चळवळ आहे, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. जुन्नर, नारायणगाव, नगर, नाशिक आदी ठिकाणाहून शेतकरी गट थेट या ठिकाणी जोडले गेले आहेत. कोविडच्या काळात लॉकडाऊन असताना आम्ही संकुलात आणि निरनिराळ्या वस्त्यांमध्ये जाऊन थेट हजारी नागरिकांपर्यंत भाजीपाला पोहोचवण्याची व्यवस्था उभी केली. यात असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महापालिकेशी चर्चा करून पुढील महिन्यापासून पूर्वी ज्या ठिकाणी शेतकरी बाजार सुरू होते तिथे पुन्हा सुरू करून शेतकरी आणि ग्राहक चळवळीला बळकटी दिली जाणार असल्याचंही संजय केळकर यांनी सांगितलं. जगाला प्रेम आणि शांततेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र यंदा ख्रिसमसवर कोरोनाचं सावट होतं. यावर्षी बहुतांश सण उत्सव हे कोरोनामुळे नेहमीप्रमाणे साजरे होऊ शकले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ख्रिसमसवरही निर्बंध लावण्यात आले होते, त्यामुळे नेहमीप्रमाणे येशूच्या जन्मानिमित्ताने विविध चर्चमध्ये होणाऱ्या खास प्रार्थनांवरही बंधनं आली होती. नाताळ उत्सवाच्या निमित्ताने विविध चर्चेसवर रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आली होती. अनेक चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे उभारण्यात आले होते. ख्रिश्चन बहुल भागात नाताळचं वातावरण विशेष जाणवणारं असलं तरीही यंदा त्यात नेहमीचा उत्साह नव्हता.
नाताळच्या निमित्ताने येणारा सांता क्लॉज हे बालवर्गाचं मोठं आकर्षण असतं. नाताळच्या आदल्या दिवसापासूनच फिरणाऱ्या या सांता क्लॉजकडून खाऊ घेण्यासाठी बालवर्गाची धडपड सुरू असल्याचंही दिसत होतं. बग्ग्यांमधून लहान मुलांना खाऊ वाटत फिरणारा सांता क्लॉज हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. ठाण्यात काल कोरोनाचे 96 तर जिल्ह्यात 416 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सद्यस्थितीत 4277 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 5910 जणांचा मृत्यू झालाय तर 230432 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 240619 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेलेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 960 रुग्ण उपचार घेत असून 52475 कोरोना रुग्ण बरे झालेत तर 1297 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे ग्रामीणमध्ये 242 रुग्ण असून 17869 बरे झाले आहेत तर 578 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे बेलापूर उन्नत मार्गामुळे शीळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्यास नकार देणाऱ्या शिवसेनेच्या अकलेचे दिवाळे निरंजन डावखरे. आणि शेतकरी आठवडा बाजार पुन्हा येत्या रविवारपासून सुरू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.